की आज एक दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या योजनेचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय. माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्यावेळी बघितलं स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमच्या माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याकरता वळवण भटकता आणि देशामध्ये 50, 52, 55 कोटी लोक असे आहेत की ज्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही, ज्यांना पायपीट करावी लागते. मोदीजींनी सांगितलं कितीही पैसे लागले तरी हरकत नाही, पण प्रत्येक घरामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी, नळाचं पाणी हे मी पोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी या ठिकाणी जल जीवन मिशन हातामध्ये घेतलं, हर घर नलची योजना हातामध्ये घेतली आणि अशी योजना आली. आपण मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना मागच्या सरकारमध्ये हाती घेतली होती, 2.5 वर्षामध्ये त्या योजनेचा मुर्दा हा महाविकास आघाडी सरकारने पाडला. पण आभार आहेत नरेंद्र मोदीजीचे की त्यांनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत 1000 कोटी रुपये, जवळजवळ 35,000 कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्यामुळे या ठिकाणी गंगापूर वैजापूर ग्रीड पाणी पुरवठा योजनेसारखी योजना जी पुन्हा प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळेच या ठिकाणी येऊ शकली. आज तुम्ही बघा 373 गावांमध्ये प्रत्येक घरी पिण्याच्या पाण्याचा नळ जाणार आहे. 1000 कोटी म्हणजे 675 कोटी रुपयाची योजना ही या ठिकाणी मंजूर झाली आहे. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपण बिस्लरीची बॉटल घेतो केवढ्यात घेतो, 10 रुपयात, 15 रुपयात, कधी 20 रुपयात, तशाच दर्जाचं पाणी प्रशांत बंब हे 10 पैशामध्ये तुमच्या घरी पाठवणार, 10 पैशामध्ये. त्यामुळे एक अतिशय आगळी वेगळी योजना की ज्याच्यामध्ये आपण बघितलं या ठिकाणी अत्यंत मोठं जलशुद्धीकरण केंद्र होणार आहे, ज्याच्यामध्ये मोठा सोलरचा प्लांट होणार आहे आणि त्यामुळे विजेची बचत होऊन एक अतिशय चांगली योजना ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. आणि या योजनेकरता 1540 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. 1540 किलोमीटरची म्हणजे विचार करा किती मोठं काम. आजपर्यंत राज्यामध्ये याही वर्षी माननीय मोदीजींनी जल जीवन मिशनच्या अंतर्गत आपल्याला 20,000 कोटी रुपये दिलेले आहेत आणि याच वर्षी 17 लाख घरी आम्ही पाणी पोचवतोय, घरी नळ उघडला की पाणी मिळेल, अशा प्रकारची योजना ही मोदीजींमुळे या ठिकाणी होती आहे.